सर आपण चॅप्टर पाहतोय इलेक्ट्रॉनिक कंपोनंट म्हणजे CS2 चा कम्प्युटर सायन्स 2 चा 11th सायन्सच्या कम्प्युटर सायन्स 2 चा आपण पाठ पाहतोय. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट म्हटलं की इलेक्ट्रॉनिक्स जे काही पार्ट आहेत आपण कुठलीही मशीन ओपन केल्यानंतर आपल्याला खूप सारे बारीक बारीक पार्ट दिसतात. म्हणजे बेसिकली कुठले पार्ट असतात ज्याच्या बेसवर सगळी मशीन चालते, म्हणजे खूप साऱ्या कॉम्बिनेशन्सनी मशीन ही तयार केलेली असते. म्हणजे एक डिवाइस नसतो त्याच्यामध्ये, मल्टिपल खूप सारे डिवाइस असतात ज्याच्या कॉम्बिनेशननी आपण काय करतो, एक मशीन, फुल ऑन मशीन फॉर्म करतो. तर या चॅप्टरमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे हे समोर तुमच्या आता दिसतंय. मी तुम्हाला बुकची जी कॉपी येते ती तुमच्या समोर. आता बेसिकली इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आता ही इंट्रोडक्शन मध्ये प्रॉपरली तुम्हाला डिफाईन केलेलं आहे की तुम्ही काय काय शिकणार आहात. तर नॉर्मली द ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सायन्स इज वाईडली ग्रोईंग ड्यू टू द लार्ज व्हरायटी. त्यांनी यात ब्रीफिंग केलं की नक्की इलेक्ट्रॉनिक्स कसं युजफुल आहे आणि डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला कसं युजफुल ठरतं आणि त्याचा वापर किती केला जातो. आता इलेक्ट्रॉनिक्स आपण प्रत्येक कुठलाही डिवाइस घेतलं की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स हे मेन कंपोनंट आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल सगळे डिवाइसेस आपण वापरतोय. इवन आपण आता आजकाल बाईक पण इलेक्ट्रिकल वापरतोय. तर त्याच्या बेसवर काही सर्किट फॉर्म होतात, म्हणजे त्याच्यामध्ये काही सर्किट्स असतात. ते सर्किट फॉर्म करण्यासाठी कुठले कुठले पार्ट्स यूज केले जातात ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. त्याच्यानंतर काय कुठले कॉम्बिनेशन, कुठले रेटिंग, कलर कॉम्बिनेशन, कुठले कुठले कोड यूज होतात ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. आणि त्याचं प्रॅक्टिकल टेस्टिंग, म्हणजे प्रॅक्टिकली आपण ते आपल्याला विजिबल होईलच. ओके, सो त्याचं कंपोनंटचं क्लासिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे. आता बेसिकली क्लासिफिकेशन टू टाईप्समध्ये म्हणजे एक आहे पॅसिव्ह आणि एक ऍक्टिव्ह. पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह आता तुम्हाला नॉर्मली माहिती आहे, पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह याच्यावर एक डिफरन्स विचारला जातो दरवेळेस. म्हणजे पॅसिव्ह कंपोनंट आणि ऍक्टिव्ह कंपोनंट त्यामध्ये डिफरन्शिएट करायचा एक क्वेश्चन दरवेळेस विचारला जातो. सो हे आपल्यासाठी महत्त्वाचा टॉपिक आहे. क्लासिफिकेशन कसं केलं आहे तर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्ह मध्ये पहिले पॅसिव्ह बघूयात. पॅसिव्ह मध्ये रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर असे 3 गोष्टी आहेत. त्यामध्ये रेजिस्टरचे 2 टाईप आहेत, कुठले, एक फिक्स आहे आणि एक व्हेरिएबल. ओके, एक फिक्स आहे आणि एक व्हेरिएबल. रेजिस्टर हा बेसिकली तुम्हाला मी आधी पण ब्रीफिंग देताना सांगितलं की रेजिस्टर इट इज नथिंग बट द स्पीड ब्रेकर, ऑर इट इज गोइंग टू रेस्ट्रिक्ट सम फ्लो ऑफ द करंट. ओके, त्यानंतर कॅपॅसिटर पण थोडंफार ब्रीफिंग झालं आहे आपलं की कॅपॅसिटर म्हणजे काय. की नॉर्मली कॅपॅसिटर म्हणजे की जो एनर्जी स्टोरेज करतो त्याचा पण फिक्स आणि व्हेरिएबल असे. त्यानंतर इंडक्टर एअर कोर, आयन कोर आणि फेरेट कोर असे 3 फरक त्यात परत क्लासिफिकेशन केलेले. म्हणजे नॉर्मली पॅसिव्हच्या अंडर कुठले 3 टॉपिक आहेत, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. त्यानंतर ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये इलेक्ट्रॉन ट्यूब, सेमी कंडक्टर. इलेक्ट्रॉन ट्यूबचे परत 2 डिफरन्स केलेले आहेत, 4 टोटल. व्हॅक्युम ट्यूब, त्यानंतर गॅस, डायोड, ट्रायोड, फिल्ड ट्यूब. ओके, हे झाले. त्याच्यानंतर सेमी कंडक्टर, डायोड्स अँड ट्रान्झिस्टर. ओके, आता आपण ब्रीफिंग मध्ये थोडंफार डिटेल मध्ये पाहूया की पॅसिव्हची आणि ऍक्टिव्हची डिफरन्शिएट करायचं झालं तर ते कसं डिफरन्शिएट केलं जाईल. पॅसिव्ह आता हे मी जरा रीड आउट करून तुम्हाला डिफरन्स समजावून सांगतो. सिन्स द कॅटेगराइज बिलॉंग्स टू इनऍक्टिव्ह फंक्शन. पॅसिव्ह म्हणजे इनऍक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्टिव्ह वर्ड म्हणजे हे इनऍक्टिव्ह आहेत. म्हणजे याच्यामध्ये सिन्स कॅटेगरी बिलॉंग्स टू इनऍक्टिव्ह फंक्शन ऑफ द कंपोनंट, दिस कंपोनंट डू नॉट हॅव कॅपॅसिटी टू ऍम्प्लिफाय द व्होल्टेज. म्हणजे याच्यामध्ये ऍम्प्लिफाय होतो का, नाही. आणि म्हणजे इकडे काय होणार आहे ऍक्टिव्ह मध्ये, इट इज गोइंग टू बी ऍम्प्लिफाईड. म्हणजे ऍम्प्लिफाय द व्होल्टेज ऑर टू रेक्टिफाय द सप्लाय. देअरफोर इट इज कॉल्ड एज पॅसिव्ह कंपोनंट. हाउएव्हर विदाउट दिस कंपोनंट असेंब्ली ऑफ द इलेक्ट्रॉनिक सर्किट इज नॉट पॉसिबल. रेजिस्टर, कॅपॅसिटर अँड इंडक्टर आर कॉल्ड एज पॅसिव्ह कंपोनंट. म्हणजे पॅसिव्ह कंपोनंट आहेत त्याला त्याचा नॉर्मली यूज काय की ते असं म्हणजे आता त्यांनी डिफरन्स देण्यासाठी इथे लिहिलं की इट इज नॉट गोइंग टू ऍम्प्लिफाय. म्हणजे
इनडायरेक्टली ऍक्टिव्ह काय करणार आहे ते ऍम्प्लिफाय करणार आहे. पॅसिव्ह पण त्यांनी मेन्शन केलंय की विदाउट दिस डिव्हायसेस ऑर कंपोनंट इलेक्ट्रॉनिक सर्किट नॉट पॉसिबल. ओके, तो ऍक्टिव्ह मध्ये पाहूयात. ऍक्टिव्ह सिन्स कंपोनंट केपेबल टू परफॉर्मिंग ऍक्टिव्ह फंक्शन लाईक ऍम्प्लिफिकेशन, रेक्टिफिकेशन अँड स्विचिंग, दे कॉल्ड एज ऍक्टिव्ह कंपोनंट. म्हणजे याला ऍक्टिव्ह कंपोनंट का म्हटलं जातं? रिझन बिहाइंड इट, इट इज गोइंग टू डू अ ऍम्प्लिफिकेशन, रेक्टिफिकेशन अँड स्विचिंग. म्हणजे जे ऍक्टिव्ह टास्क आहेत किंवा ऍक्टिव्ह फंक्शन आहेत ते ऍक्टिव्ह कंपोनंट कडून होतात म्हणून त्याला ऍक्टिव्ह कंपोनंट म्हटलं जातं. Hundreds of active components are now manufactured. They can be classified into two broad groups, that is electron tube like diode and triode, and second one is semiconductor device like diode, LED, transistor. Electron tube are now rarely used because they are outdated. जे तुम्हाला नॉर्मली माहिती असेल आउटडेटेड काय, कारण इलेक्ट्रॉनिक ट्यूब खूप मोठे असते. आणि आपण एलईडी, आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही, सेमी कंडक्टर एलईडी सगळ्यांना माहिती, एलईडी टीव्हीज वगैरे आपण युज करतो. म्हणजे बेसिकली ते स्मॉल इन शेप आहेत आणि इट कन्झ्युम्स लेस स्पेस म्हणून आपण त्याला प्रेफरन्स देतो. तर असं क्लासिफिकेशन आहे फर्स्ट याचं. त्याच्यानंतर आपण पॅसिव्ह कंपोनंट पासून चालू करूयात. वन बाय वन आपण सुरू करूयात पॅसिव्ह कंपोनंट. पॅसिव्ह कंपोनंट मधला सगळ्यात पहिला पार्ट होता रेजिस्टर्स. आता रेजिस्टर म्हटलं की वर्ड इट सेल्फ म्हणजे रेजिस्ट, इट इज गोइंग टू रेजिस्ट समथिंग, इट इज गोइंग टू रेजिस्ट समथिंग. आपण रीड आउट करू, इन इलेक्ट्रॉनिक सर्किट कॉपर अल्युमिनियम मटेरियल नोन ऍज कंडक्टर्स. तुम्हाला कंडक्टर माहिती, कंडक्टर म्हणजे एनर्जी गोइंग टू बी फ्लो थ्रू दॅट मटेरियल, म्हणजे त्याला म्हणायचं कंडक्टर. म्हणजे ज्याच्या थ्रू एखादी तुमची इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्याला म्हणायचं कंडक्टर. हॅव्हिंग निग्लेजिबल रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स म्हणजे काय? रेजिस्टन्स इज म्हणजे ऑब्स्टिकल म्हणा किंवा ते थांबवण्याचं काम करतं. असं कुठला निग्लेजिबल रेजिस्टन्स असतो? कशामध्ये? कॉपरमध्ये. अदर मटेरियल लाईक पेपर, सिरॅमिक आर नोन ॲज इन्सुलेटर. आता इन्सुलेटर का म्हटलंय पेपर आणि सिरॅमिकला? कारण त्याच्या थ्रू कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं? इन्सुलेटर. वर्ड्स लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं कंडक्टर म्हणजे ज्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी इझिली फ्लो होते त्याला म्हणायचं कंडक्टर. आणि इन्सुलेटर म्हणजे काय? इन्सुलेटर बेसिकली ज्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही त्याला म्हणायचं इन्सुलेटर. ओके, त्यानंतर इन्सुलेटर. ओके, त्यानंतर आपण म्हणूयात की बाबा अदर मटेरियल लाईक कार्बन विथ सर्टन व्हॅल्यूज ऑफ रेजिस्ट्रेशन रेजिस्टन्स इज यूज टू व्हेरी लो अँड हाय व्हॅल्यू बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. दिस मटेरियल इज कॉल्ड ॲज रेजिस्टर. म्हणजे या दोन्हीच्या बिटवीन, इन्सुलेटरच्या आणि इन्सुलेटर आणि कंडक्टरच्या बिटवीन एक मटेरियल जे प्रोव्हाइड केले कार्बन विथ सर्टन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, मग ते सेट करण्यासाठी दिस मटेरियल इज कॉल्ड ॲज रेजिस्टर. The value of resistance is measured in ohms, 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 म्हणजे OHM. Resistance is opposite to the flow of electrons or simply opposite to the electronic current. Resistor is required in a electronic circuit to limit the current. म्हणजे आपल्याला रेजिस्टर काय यूज करायचं आहे? तो स्पेसिफाईड, म्हणजे आपण समजा मला त्या रेजिस्ट करायचं किंवा माझ्या फ्लोला एक ठराविक लिमिट सेट करायची, तर मी काय करणार आहे? रेजिस्टर यूज करणार आहे. ओके, to drop the voltage, म्हणजे आपण बेसिकली रेजिस्टर काय यूज करतो? आपल्याला जर व्होल्टेज ड्रॉप करायचं असेल किंवा त्याचा फ्लो कंट्रोल करायचा असेल तर आपण काय करतो? यूज रेजिस्टर. आता रेजिस्टर मध्ये आपण दोन टाईप पाहिले होते क्लासिफिकेशन मध्ये. ऑलरेडी इथे दोन टाईप आहेत, एक आहे फिक्स्ड आणि सेकंड वन आहे व्हेरिएबल. फिक्स्ड अँड व्हेरिएबल. आता फिक्स्ड आणि व्हेरिएबल इथं त्याचे प्रकार बघा काय, टाईप्स ऑफ रेजिस्टर. रेजिस्टर मे बी क्लासिफाईड ॲज फिक्स्ड रेजिस्टर अँड व्हेरिएबल रेजिस्टर. The resistors are manufactured by either three basic material, carbon, composition, wire wound and metallized. This material differ in their resistor material according to their construction and resistor may be fixed or variable. Fixed resistor whose resistance value is constant while resistor value of variable resistor is adjusted between the specific range. Manje, जर तुम्ही म्हणायला गेला रेजिस्टर हे दोन प्रकारचे आहेत, एक फिक्स्ड आहे आणि एक व्हेरिएबल. म्हणजे फिक्स्ड काय कसं असणार आहे की त्याचं असं मटेरियल आहे जे फिक्स आहे म्हणजे त्याचा रेजिस्टन्स काय राहणार आहे? फिक्स राहणार आहे.
पण व्हेरिएबलचा तुम्ही पाहिजे तसा चेंज करू शकाल किंवा एक विद इन अ रेंज तुम्ही त्याची व्हॅल्यू अप किंवा डाऊन करू शकता. त्याला काय म्हटलंय, व्हेरिएबल. व्हेरिएबल मीन्स मूव्हेबल, म्हणजे ती एक तुम्ही रेजिस्टन्स खाली घेऊ शकता किंवा त्याचं वाढवू शकता रेजिस्टर. ओके, फिक्स म्हणजे काय, एक कॉन्स्टंट ठेवला त्याला म्हणायचं फिक्स्ड. अँड व्हेरिएबल मीन्स आता त्याचा लोगो तुमचा, त्याचा सिम्बॉल कसा आहे बघा, फिक्सचा सिम्बॉल आहे नॉर्मल आपला गतिरोधक आपण म्हणतो, किंवा याला म्हणतात स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर सारखा साईन आहे, याला म्हणायचं रेजिस्टर. नॉर्मल नॉर्मल आहे हा फिक्स्ड वाला, आणि जो व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल बघा ज्याच्यावर एरो काढलेला आहे, त्याच्यावर एरो काढलेला आहे, किंवा इथे दुसरं एक्झाम्पल आहे व्हेरिएबलचं, नॉर्मल रेजिस्टर काढला आणि त्याला एरो त्याच्या अपवर्ड ठेवला आणि म्हणले रेजिस्टर. हे सिम्बॉल आहेत रेजिस्टरचे. ओके, आपण नेक्स्ट पुढे जाऊयात, फिक्स रेजिस्टर पाहूयात. फिक्स्ड रेजिस्टर, इन दिस कॅटेगरी रेजिस्टर हॅज ओनली व्हॅल्यू. मोस्ट ऑफ द स्ट्रक्चर इन दिस टाईप इज सिलेंड्रिकल इन अ शेप, म्हणजे नॉर्मली रेजिस्टर हा सिलेंड्रिकल शेप मध्येच असतो. हॅज टू वायर लीड्स अँड टर्मिनल, म्हणजे एक जर कॉन्स्टंट असेल तर त्याला दोन वायरी असतात, म्हणजे एक एंटर करणारी आणि एक एक्झिट करणारी, म्हणजे जिथून करंट फ्लो होणार आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो की एंट्री आणि एक्झिट. फिक्स रेजिस्टर कॅन बी क्लासिफाईड इन टू थ्री अकॉर्डिंग टू द मटेरियल, म्हणजे मटेरियलच्या बेसवर त्याचे तीन सब पार्ट झालेत, म्हणजे किंवा टाईप झालं. सगळ्यात फर्स्ट आहे कार्बन टाईप, त्यानंतर वायर वून टाईप अँड मेटल फ्लेम टाईप. ओके, सगळ्यात फर्स्ट वन कार्बन टाईप, त्यानंतर वायर वून टाईप आणि त्यानंतर मेटल फ्लेम टाईप. ओके, कार्बनचे पण दोन टाईप, कार्बन कंपोजिशन टाईप आणि कार्बन फिल्म टाईप. ओके, आपण पुढे प्रोसिड करूयात. कार्बन कंपोजिशन पहिला बघूयात, कार्बन कंपोजिशन टाईप. दिस रेजिस्टर इज वाईडली यूज इन इलेक्ट्रॉनिक सर्किट. कार्बन कंपोजिशन रेजिस्टर व्हॅल्यू अवेलेबल फ्रॉम 1 ओहम टू 20 मिली ओहम्स, म्हणजे काय लिहिलंय, 1 ओहम टू 20 मिली ओहम्स. अँड टाइप्स ऑफ पॉवर रेटिंग 1/8 or 2/2. सो स्पेसिफाय दिस रेजिस्टर लो कॉस्ट अँड स्मॉल साईज, म्हणजे हा असा रेजिस्टर आहे जो छोट्या साईजनी आहे आणि तुम्हाला कॉस्ट पण खूप कमी मोजावी लागते. बेसिकली हा सिलेंड्रिकल शेप मध्ये, त्याला एक एंट्री पॉइंट आहे, एक एक्झिट पॉइंट आहे. बघा इथे दिलेले खाली आहेत, आपल्या समोरच आहेत. शोज द कन्स्ट्रक्शन बिटवीन वेटेज ऑफ रेजिस्टर्स. आता हा नॉर्मली हा जसा दिसतोय हा रेजिस्टर, आपण कलर मध्ये पाहूयात, कलर कोडिंग पण आहे त्याला. पण आता आपण इथपर्यंत थांबणार आहे की बाबा आपल्याला एवढाच टॉपिक कव्हर करायचं होतं याच्यामध्ये. तर आपण आता काय काय पाहिलं ते परत रिवाईज करतो मी वन्स अगेन. सगळ्यात पहिलं आपण पाहिलं इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स. बाबा डेली बेसिसवर आता जर बघाल त्याचं खूप मॅन्युफॅक्चरिंग ऑलरेडी चालू आहे आणि आपण खूप साऱ्या नवीन नवीन पार्टला इंट्रोड्यूस झालेलं. तसं जर जसं म्हणाल की कंपोनंट, खूप सारे कंपोनंट्स कॉम्बिनेशन होऊनच मशीन बनते, ते आपण या चॅप्टर मध्ये कलर कॉम्बिनेशन, रेटिंग, त्यानंतर कंपोनंट्स काय काय आहेत ते शिकणार आहोत. त्यानंतर क्लासिफिकेशन पाहिलं आपण, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, कुठले कुठले बाबा पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह मध्ये काय काय येतं आणि पॅसिव्ह मध्ये काय काय येतं, ऍक्टिव्हला ऍक्टिव्ह का म्हटलं जातं आणि पॅसिव्हला पॅसिव्ह का म्हटलं जातं, याचं रिझन. पॅसिव्ह म्हणजे इनऍक्टिव्ह, इनडायरेक्टली इट इज नॉट गोइंग टू रेक्टिफाय ऑर इट नॉट गोइंग टू स्विच ऑर इट नॉट गोइंग टू ऍम्प्लिफाय, सो इट इज कॉल्ड एज पॅसिव्ह. आणि जे ऍम्प्लिफाय करतात, जे बूस्ट करतात, त्याला म्हटलंय ऍक्टिव्ह कंपोनंट. आता ऍक्टिव्ह कंपोनंट पण दोन टाईपचे आहेत, एक आहे डायोड, इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉन ट्यूब आणि एक एलईडी. आपण मगाशीच बोललो की एक स्मॉल साईजला असतं आणि इलेक्ट्रॉन ट्यूब बऱ्यापैकी कमी झाल्यात वापरायच्या. त्यानंतर रेजिस्टर, आपण रेजिस्टर टॉपिक इंट्रोड्यूस केला, रेजिस्टर आपण परत पुढे पण पाहणार आहोत. रेजिस्टर मध्ये कसं आहे की रेजिस्टर हा ओम्स मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. रेजिस्टर म्हणजे आपण एखाद्या करंट फ्लोवर जर लिमिट आणायची असेल तर आपण काय युज करतो, रेजिस्टर. रेजिस्टरचे परत दोन टाईप होतात, एक मध्ये फिक्स रेजिस्टर, त्यानंतर दुसरा येतो व्हेरिएबल रेजिस्टर. फिक्स रेजिस्टर म्हणजे बेसिकली काय आहे, फिक्स रेजिस्टर म्हणजे त्याचं मटेरियल असं आहे की जे फिक्स कॉन्स्टंट ठेवतो त्याचा रेजिस्टर. म्हणजे समजा मला एखाद्या करंट फ्लोला एक ठराविक लिमिट पर्यंतच रोखायचंय, तर ते ठराविक ठरलेले रेजिस्टर आपल्याला युज करायला लागतो. त्याच जागी जर व्हेरिएबल, व्हेरिएबल म्हणजे काय, तुमची रेंज असते, तुम्ही रेंज व्हॅरी करू शकता. त्यानंतर फिक्स रेजिस्टर कुठल्या टाईपचे असतात, किती किती टाईपचे आहेत, तर त्यामध्ये कार्बन टाईप, वायर वुड आणि मेटल फ्लेम, म्हणजे ते वापरलेल्या मटेरियलच्या बेसवर त्याचं क्लासिफिकेशन आहे. त्यानंतर आपण कार्बन कंपोजिट रेजिस्टर पाहिला, तो नॉर्मली 1 ओम टू 20 मेगा ओम पर्यंत आपल्याला चालतो आणि स्पेसिफाईड तो दिसायला, तर नॉर्मली त्याला एक एंट्री पॉईंट आणि एक एक्झिट पॉईंट, अँड नॉर्मली तो सिलेंड्रिकल शेप मध्ये.
ओके आपण पुढचं कलर कॉम्बिनेशन नंतर पाहणार आहोत, आत्ताच्या सेशन पुरतं एवढं मर्यादित आहे. मी ही व्हिडिओ ऑनलाईन करतोय, सगळ्यांनी ती पाहून घ्या, व्हिडिओ पण शेअर होईल, जर कुणाला काय अडचण असेल तर हे पहा. ओके.